आपल्याला दिलेल्या पत्राप्रमाणे आम्ही सर्व ओबीसी प्रतिनिधी विविध जाती संघटनांचे आणि विविध ओबीसी संघटनांचे आपल्यासमोर काही ओबीसीच्या बद्दल काही मुद्दे मांडण्यासाठी आम्ही इथं आपल्या सगळ्यांना जमवलं आहे. त्याबद्दल आपली चर्चाही होईल. तर सध्या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे त्याबद्दल मी खूप काही सांगण्याची गरज नाही. आपण जाणता आहात की महाराष्ट्रात नेमकं जाती संघर्ष कसे सुरू झालेले आहेत आणि एक जात दुसऱ्या जातीच्या विरोधात कशी संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त केली जात आहेत. आंदोलनं होत आहेत, हिंसा होते आहे आणि हे सर्व चित्र जे आहे ते पाहता कुणीही सुज्ञ माणसाला म्हणजे अस्वस्थ करणारं वातावरण आहे. आणि आपण बाहेर गर्वाने म्हणतो की फुले शाह आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, लोकशाहीवादी महाराष्ट्र आहे. आणि कधी नव्हे ते या महाराष्ट्रामध्ये आज बिहारपेक्षाही जास्त वाईट परिस्थिती, अराजकता निर्माण झालेली. तुम्ही काल परवा बघितलं असेल, एक आदिवासी स्त्री तिची खासदार आहे ती सुद्धा सुरक्षित नाही. तिच्या गाडीवर उभं राहून तिची गाडीची तडफोड होते आणि त्या खासदार आदिवासी बाई कसा तरी जीव वाचून ती गाडीतून बाहेर पडताना आपण सगळ्यांनी टीव्हीवर काल बघितलं. तर तिथं म्हणजे मेंबर ऑफ पार्लिमेंट सुरक्षित नाहीत, एमएलए सुरक्षित नाही, स्त्री सुरक्षित नाही, पुरुष सुरक्षित नाही. आणि केव्हा आपली गाडी जाळली जाणार, आपण केव्हा आपला वर हल्ला होईल याची काही भरोसा नाही, काही खात्री नाही. तर बिहारपेक्षाही वाईट परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे. तर त्या संदर्भात आम्ही ओबीसींची जी भूमिका मांडतो आहोत की हे जे काही वातावरण पेटलेलं आहे त्याच्या संदर्भात आपल्याला जे प्रश्न केलेले आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत की हे जे काही आरक्षणाच्या नावाने काही भांडणं सुरू झालेली आहेत ती सगळी भांडणं जर मिटवायची असतील तर एकच सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे जो तेलंगणा सरकारने मागच्या आठवड्यात स्वीकारला. तेलंगणा सरकारने मागच्या आठवड्यामध्ये विधानसभेमध्ये कायदा बनवला की आमच्या राज्यामध्ये आम्ही ओबीसी जात न्याय जनगणना करू आणि कोण किती टक्के संख्येने आहे, कोणाला किती टक्के मिळालं आहे, कोणाला नाही मिळालेलं आहे, कोण पुढारलेलं आहे, कोण मागासलेलं आहे हे त्या जात न्याय जनगणनेच्या आधारावर जेव्हा आकडे येतील तेव्हा आकडे सिद्ध करतील की हे मागासलेले यांना ओबीसीमध्ये टाका, एससीमध्ये टाका, जे काय असेल ते आकड्यांच्या आधारावर महाराष्ट्रात कोणत्याही जातीला तुम्ही ओबीसीमध्ये टाका, एससीमध्ये टाका आमचं काहीच म्हणणं नाही, पण आकड्याच्या आधारावर झालं पाहिजे. तर महाराष्ट्र शासनाने सुद्धा तेलंगणा सरकारच्या धर्तीवर ताबडतोब विधानसभेचं अधिवेशन बोलवावं आणि कायदा करावा की महाराष्ट्रामध्ये आम्ही जातनिहाय जनगणना सुरू करतो आहोत. मराठा सकट, ब्राह्मण सकट, ओबीसी सगळ्यांची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि उपलब्ध आकडेवारीनुसार कोण मागास कोण पुढारलेले ठरवता येईल. आणि ही जनगणना फक्त 2 महिन्याच्या आत पूर्ण होते. हे 2 महिन्याच्या आत तुमच्या हातामध्ये डेटा पडतो आणि डेटा पडल्यानंतर ताबडतोब निर्णय घेऊ शकतात. आणि आकड्याच्या आधारावर जर ही सगळे निर्णय घेतले तर कोणी कोणाचे उदार भांडण करायला उठणार नाही. तर आज जी काही भांडणं झालेली आहेत ती आकडेवारी माहीत नसल्यामुळे, म्हणजे कोणाची टक्केवारी माहीत नाही, संख्या माहीत नाही, कोण किती नोकऱ्यांमध्ये प्रशासनामध्ये काही हातामध्ये आकडे नाही आणि कुणी उत्तर मागणी करतं की आम्हाला इकडे टाका तिकडे टाका, एवढं आरक्षण द्या तेवढं आरक्षण द्या, हे सगळं जर बंद करायचं असेल तर ताबडतोब जनगणनेचा निर्णय घ्या महाराष्ट्र राज्यापुरता आणि ताबडतोब जात न्याय जनगणना सुरू करून हे सगळे तंटे मिटवा. ही आमची सर्वात महत्त्वाची मागणी. दुसरी मागणी जी आहे की सरकारने मेगा भरती प्रक्रिया बंद केलेली आहे. काल घोषणा केली फडणवीस साहेबांनी की जी काही मेगा भरती या राज्यामध्ये होणार होती आणि अनेक बेकार तरुणांना, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार होता तर त्या तरुणांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. काल फडणवीस सरकारने निर्णय घेतला की ही मेगा भरती होणार नाही जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. आमचा या गोष्टीला विरोध आहे. तुम्हाला जर मराठा समाजाला काही द्यायचं असेल तर त्यांच्या काय जे असेल त्यांचं थोडंफार बाजूला काढा, बाजूला ठेवा आणि जे उर्वरित आहे त्यामध्ये ताबडतोब मेगा भरती प्रक्रिया सुरू करा. कारण आज लोक एवढ्या मोठ्या संख्येने बेरोजगार आहेत, बेकार आहेत आणि कुटुंब उपाशी मरत आहेत, लोक आत्महत्या करतायत, हे सगळी परिस्थिती पाहता फडणवीस सरकारने ताबडतोब मेगा भरती प्रक्रिया सुरू करावी. ही पण आमची एक मागणी आहे. आणि बाकीचं मग आपल्या चर्चेमध्ये आमचे आमदार हरिभाऊ राठोड साहेब जे आहेत ते या सगळ्या आमच्या पॅनलचं नेतृत्व करतायत. डॉक्टर गोरे साहेब आहेत, नंतर कटारे साहेब आहेत, ते बावसर समाजाचे आहेत, ओबीसी पार्टीचे. नंतर विजेता भोनकर ही आमची ओबीसी विद्यार्थिनी आहे. ती ओबीसी विद्यार्थी संघटनेचं काम करते. तिने अनेक आंदोलनं केली आहेत. आणि आमचे के आर चौधरी साहेब आहेत आणि मी स्वतः प्राध्यापक श्रावण देवरे. आम्ही आज समग्र ओबीसी समाजाच्या वतीने
जे मराठा आरक्षणावर जी महाराष्ट्रभर चर्चा रंगली आहे त्या संदर्भात आम्ही काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही हे सर्वप्रथम मी जाहीर करतो. आणि परंतु हे देत असताना जर लोकसंख्या केली नाही किंवा लोकसंख्या जर सरकारला प्रत्यक्ष लोकसंख्या न करता जर देतील तर ते चुकीचं होईल असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. त्यानंतर आता दोन तीन ठळक आजच्या घडीला जी मेगा भरती थांबवली आहे ती थांबू नये सरकारने. ताबडतोब मेगा भरती ही चालू केली पाहिजे. मराठ्यासाठी काय त्यांना काढायचं आहे किती पर्सेंट काढायचं आहे ते सरकारने ठरवावं. पण या घडीला मेगा भरती थांबू नये. आणि कर्नाटकामध्ये नुकतंच कर्नाटकामध्ये OBCची जनगणना सुरू केली तेलंगणामध्ये तर तेलंगणाच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा OBCची जनगणना होऊ शकते. आणि एवढंच नाही तर आपल्याला मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल ते जर आपल्याला आरक्षण न्यायालयात टिकेल असं आपण खरोखर वाटत असेल तर आपण जनगणना केलीच पाहिजे OBCची. अन्यथा असं नाही केलं तर मराठा समाजाची आपण फसवणूक करतो असा त्याचा अर्थ होईल. म्हणून दोन तीन गोष्टी फार महत्त्वाच्या बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच लिहून ठेवलेल्या आहेत संविधानाच्या 16(4)मध्ये की एखाद्या राज्याच्या मते एखाद्या मागासवर्गाला योग्य प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर त्यासाठी आरक्षण करण्यास बाध्य असणार नाही हे बाबासाहेबांनी फार पूर्वीच लिहून ठेवलेलं आहे. याचा अर्थ तुम्ही मराठा समाजाला इतर कुठल्याही मागास समाजाला आरक्षण देऊ शकता याचा सरळ सरळ अर्थ होतो. त्यासाठी मागासलेपणा आणि योग्य प्रतिनिधित्व आहे की नाही या दोनच गोष्टी बघायच्या आहे. आपण राज्य मागासवर्ग आयोगाकडून मागासवर्गीय आहे की नाही हे तपासून घेत आहोत. पण योग्य प्रतिनिधित्व आहे की नाही हे कोण ठरवणार. हे जोपर्यंत लोकसंख्या आपल्याला मिळणार नाही जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण एम्प्लॉयमेंट किती आहे सरकारी क्षेत्रामध्ये ते मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही योग्य प्रतिनिधित्व आहे की नाही ते ठरवू शकत नाही. म्हणून आमच्या ठळक मागण्या आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता ते देण्यात यावे. लोकसंख्या करण्यात यावी त्यानंतरच देण्यात यावे. त्यानंतर मेगा भरती जी आहे ती ताबडतोब सुरू करायला पाहिजे ती थांबू नये. आणि एकूणच काय ती महाराष्ट्रात नाही देशामध्ये OBC म्हणून आपण या देशामध्ये पंतप्रधान निवडून दिला OBC लोकांनी निवडून दिला आणि आता OBC लोकांवरच सगळा अन्याय चालू आहे. MPSCमध्ये प्रचंड घोटाळा चालू आहे. OBCच्या आणि मागासवर्गीय लोकांना जास्त मार्क असूनही त्यांची निवड होत नाही आणि ओपनच्या उमेदवारांची कमी मार्क असल्यावर निवड होते. याचा अर्थ असा आहे की OBCवर प्रचंड अन्याय आणि अत्याचार चालू आहे आणि हे सरकारने थांबावे. आणि मेगा भरती जर थांबवली आणखी एक दुसरा अत्याचार होईल कारण वय निघून जात आहे. लोकांना एक आशा लागली होती मागासवर्गीय सगळंच SC ST OBC भटके विमुक्त या समाजाला एक आशा होती की मोठी भरती होणार आहे मुलं अभ्यासाला लागले होते. परंतु एकीकडून सरकारने घोषणा केली आणि दुसरीकडून सरकारने हे जे थांबवलं आहे याच्यामुळे मराठा समाजावर रोष येण्याची शक्यता आहे. याच्यात मोठं राजकारण दिसत आहे. मेगा भरती जर थांबवली तर याचा रोष इतर समाजाचा तो मराठा समाजावर जाईल हे असं करू नये. महाराष्ट्रातलं वातावरण सरकारने बिघडू नये ही आमची आजच्या पत्रकार परिषदेमधून मागणी आहे. धन्यवाद. मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, भावांनो आणि बहिणींनो, आज महाराष्ट्रामधील परिस्थिती अत्यंत एक प्रकारची अराजकता माजल्यासारखी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये OBC कॅटेगरीला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यास आमचा कुठलाही विरोध नाही. पण ही OBC कॅटेगरी असत ह्याच्यामध्ये त्याचं डिस्टर्बन्स नको आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की माननीय गायकवाड साहेब जे एक स्वायत्त संस्था आहे जे हायकोर्टाचे जस्टिस आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग मागासवर्ग आयोग नेमलेला आहे. हा आयोग आणि त्या आयोगावरती सध्या होत असलेला प्रेशर पहिले ते म्हणजे 4 महिन्यात येतो मग म्हणजे 15 दिवसात देतो आता ते काहीतरी 7 दिवसातच आणि मला असं वाटतं तुम त्याची त्यांनी तारीख पण दिलेली आहे की आयोगावर असा दबाव आणता कामा नये आणि आयोगाने खऱ्या प्रकारे न्याय द्यावा. आतापर्यंत जवळपास 5-7 खत्री आयोग असो सराफ आयोग असो बापट आयोग असो मराठ्यांचं मागासलेपण यांच्या माध्यमातून आजपर्यंत सिद्ध झालेलं नाही.
आणि तसं असून सुद्धा जर यापैकी या ठिकाणी जर कुठला प्रेशर येत असेल आणि न्यायाच्या ऐवजी ओबीसींवरती तो अन्याय होत असेल तर ती सुद्धा आमच्यासाठी धोक्याची घटना असेल आणि मग ओबीसी समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तेलंगणाच्या धर्तीवरती आमच्याकडे ताबडतोब ओबीसीची सगळ्याच जातीची जनगणना करून घ्यावी आणि जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वानुसार आरक्षण देण्यास काहीच हरकत नाही. कारण आता अलीकडे आरक्षण ही अपमानाची लढाई राहिलेली नाही. पूर्वीही इट वॉज अ मॅटर ऑफ इन्सल्ट, नवे डेज इट बिकेम अ मॅटर ऑफ प्रेस्टिज. राजेसुद्धा आरक्षण मागत आहेत तर ही आरक्षणाची जी प्रेस्टिजियस जे मॅटर आहे त्या अनुषंगानं आता काळजी घ्यावी शासनाने आणि हा नियम त्यानुसार लागू करावा अशी आमची माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. भाजपाने प्रधानमंत्रीसाठी ओबीसी उमेदवार दिला होता, आम्ही सगळे लोक प्रचंड मतदान केलं आणि केंद्रामध्ये आम्ही मोदी साहेबांचं सरकार आणलं आणि राज्यामध्ये ओबीसींनी फडणवीस साहेबांचं सरकार आणलं. त्यामुळे महाराष्ट्रातील केवळ ओबीसीमुळे आपण सत्तेवर आहात हे फडणवीस साहेबांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि याच ओबीसीवर हा जो प्रचंड अन्याय होत आहे तो टाळला गेला पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे. अन्यथा ओबीसी समाज मतपेटीतून याचा अर्थ सरकारला समजवून सांगेल. धन्यवाद.